हाय फ्रेंड्स मुठ्ठल मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बी एम सीमध्ये म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपितपदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीमध्ये अर्ज भरताना फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट या संदर्भात म्हणजे अपलोड करायला सांगितलेलं आहे तर हे फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट काय आहे ते कुठून घ्यायचं ही सर्व माहिती आपण पाहूयात तसंच बरेच विद्यार्थी अजूनही मेसेज करत आहेत की सर पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण म्हणजे काय तर त्याचासुद्धा तोसुद्धा डाऊट आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला बी एम सीसाठी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी ई बुक विकत घ्या संपूर्ण शिलॅबस या एकाच ई बुटमधून तुमचा ट्रॉवर होईल मुंबई महानगरपालिकेची सुद्धा माहिती याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर या ठिकाणी पहा हे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ना हेच आहे फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट आता मुळामध्ये तुम्ही दहावी प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण केलेली आहे तसंच पदवीसुद्धा प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण केलेली आहे असा आपल्याला संबंधित शाळेमधनं आणि कॉलेजमधनं या सर्टिफिकेटवर लिहून घ्यायचं आहे पण काय करायचं याच याची पी डी एफ मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून डाउनलोड करा त्याच्या दोन प्रिंट काढा एक दहावी ज्या शाळेतून तुमचं दहावी झालं आहे त्या शाळेतून स्टॅम्प आणायचं आहे आणि ज्या कॉलेजमधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या कॉलेजमधून आणायचं आहे असं दोन तुम्हाला लागतील तर इथं पहा दिस इज टू सर्टिफाईड दॅट श्री आता इथं काय करायचं आहे तुमचं नाव लिहायचं आहे फॉर्म भरताना जसं नाव टाकलेलं आहे तसंच नाव इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर स्टुडंट ऑफ नेमटा कशाचा स्टुडंट होता स्टुडंट ऑफ कोणता टॉलेज इथं त्याचं नाव ओड लिहायचं आहे त्या टॉलेजचं नाव लिहायचं आहे आणि कंटिन्यू स्टडीज टॉलेज विथ फ्रॉम म्हणजे कुठून कुठपर्यंत त्यांनी कोर्स केलेला आहे ते इथं तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर ही किंवा सी हॅज ॲपील फॉर द कोणत्या परीक्षेसाठी तो अपील झाला होता ते इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर किती पर्सेंटेज मार्क्स आहेत ते इथं लिहायचं आहे आणि मग ठाले इथं तुम्हाला प्राच प्राचार्याची सही आणि इथं शिक्का या ठिकाणी डेट ज्या दिवशी तुम्ही सही आहेत आणि तुमची शाळा किंवा टॉलेज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणांचं नाव लिहायचं आहे तर असं हे फर्स्ट ॲटेम सर्टिफिकेट जे आहे ते असं आहे आता हे कुठं मिळतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता राहिला प्रश्न की पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण म्हणजे काय तर इयत्ता दहावी ही एकच परीक्षा देऊन म्हणजे एकदाच परीक्षा देऊन तुम्ही उत्तीर्ण होणं आवश्यक आहे आणि पदवीचं एक लक्ष ठेवा पदवीमध्ये मुलांना दोंधळ टाईम आहे याच्या समजा फर्स्ट इयरला ए टी के टी असेल आणि सेकंड इयरमध्ये म्हणजे फर्स्ट इयरला ए टी के टी आहे पण सेकंड इयरमध्ये ती ए टी के टी ट्री केली आणि समजा तीन वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर तीन वर्षातच पूर्ण केलं किंवा चार वर्षाचा असेल तर चार वर्षातच पूर्ण केलं तर मग आम्ही पात्र आहोत की नाही तर असे विद्यार्थी पात्र आहेत म्हणजे फर्स्ट इयरला एटी के टी असली तरी चालते किंवा सेकंड इयरला एटी के टी असली तरी चालते फक्त जे लास्ट इयर आहे ना त्याला एटी के टी नसावी आणि जर सेमिस्टर असेल तर जे लास्टचं सेमिस्टर असतं ना त्याला एटी के टी नसावी मग तुम्ही पहिलं सेमिस्टर दुसरं तिसरं सेमिस्टरला एटी के टी असली तरी चालेल पण ते शेवटच्या सेमिस्टरपर्यंत सर्व एटी केटी क्लिअर होऊन तुम्ही पास आऊट झालेले पाहिजेत आणि वार्षिक प जर तुमची परीक्षा असेल तर फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला जरी एटी एती केटी असेल तरी थर्ड इयरला मात्र आधीच्या सर्व एटी केटी एती तुमच्या ट्रियर झालेल्या पाहिजेत आणि लास्टचे इयर तुम्ही एटाच प्रयत्नामध्ये पास झालेले पाहिजेत किंवा लास्ट सेमिस्टर तुम्ही एकाच प्रयत्नामध्ये पास झालेले पाहिजेत असे विद्यार्थी चालतील कारण खूप जणांचे यासंदर्भातच फोन येत या आहेत की ए टी चे टी होती पर के टी के टी तर ट्राय ठराव फक्त मी परत परत सांगत आहे शेवटच्या वर्षाला ए टी चे टी चालणार नाही किंवा शेवटच्या सेमिस्टरला ए टी टी चालणार नाही म्हणजे मुद्दा तुमच्या लक्षात आलेला आहे जे पहिल्या प्रयत्नात पास झाले त्यांना तर काही प्रश्नच नाही आहे पण ज्यांना ए टी जे टी आहे त्यांनी फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला ए टी चे टी असेल आणि थर्ड इयरला पहिल्याच प्रयत्नात तुम्ही संपूर्ण ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे आधीचे ए टी जे टी केल्यात तर तुम्ही अर्ज भरू शकता किंवा चार वर्षाचा असेल तर सेम याच पद्धतीनं आणि जर सेमिस्टर असेल तर फर्स्ट सेकंड थर्ड सेमिस्टरला तुम्हाला एटी टी असली तरी चालेल पण जे शेवटचं मला वाटते सहा जे कोणतं तुमचं शेवटचं सेमिस्टर असेल तर त्या शेवटच्या सेमिस्टरला मात्र आधीच्या सर्व एटी टेटी पूर्ण होऊन तुम्ही पास होणं आवश्यक असतं म्हणजे जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये पूर्ण तुमची डिग्री झालेली असणं आवश्यक आहे तो याला आपन ना तर याला आपण प्रथम प्रयत्न असं म्हणतो आणि जे कुठली एटीचेटी न लागता चांगले मार्ग घेऊन उत्तीर्ण झाले त्यांचा तर काही प्रश्नच नाही म्हणजे त्यांना तर काही डाऊटच नाही आणि ग्रॅज्युएशनला किमान पंचेचाळीस टक्के गुण असणं आवश्यक आहे लक्षात असू द्या जरी तुम्ही पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालात आणि जर पंचेचाळीस टक्के गुण नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ना ना। तुम्ही प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालात आणि पंचेचाळीस टक्के गुण आहेत तर तुम्ही अर्ज करू शकता आणि तो ते तर हेच काही डाऊट्स होते विद्यार्थ्यांचे ते मला ट्रियर करायचे होते आणि हे सर्टिफिकेट मी विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि मी सांगितलं त्या पद्धतीनं भरा आणि त्याचा स्टॅम्प वगैरे घ्या तर जर तुम्हाला जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ईबूट टी सी एस आय बी पेस पॅट इन युटन द्या पण जर तुम्ही बी एम सी ई बूट घेतलं तर मग हे जी के ईबूट द्यायची आवश्यकता नाही तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जू यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच